नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. सर्वप्रथम गणेशाला वंदन करतात, त्यानंतर विद्येची आराध्य देवता आता अभिनव वाघविलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. वाणीची देवता वाघेश्वरी जिला म्हटलेला आहे ती आहे शारदा, त्या शारदेलाही वंदन करतात. आणि आता महाराज वंदन करतात गुरुदेवाला, आता गुरुराया दंडवत. गुरुरायाला महाराज वंदन का करतात? तर खऱ्या अर्थाने आपली जी प्रकृती आहे अष्टदा प्रकृती आहे. गणपतीचे ठिकाण सुद्धा आठ आहेत, अष्टविनायक म्हणतात त्याला. आणि मंगलाष्टकामध्ये आपण गणपतीची उपासना करत असताना ते म्हणत असतो आपण स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेण्यांद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्ने श्वरं ओथरं ग्रामो रांजन संस्थिता गणपती कुर्या सदा मंगलं शुभ मंगल. आता ज्याची ज्याची लग्न झाली त्यांना माहित असेल काय भानगड आहे ते. पण लग्नाच्या वेळेला का आपण एवढे भानावर असतो काय ऐकायला? हा, समोर मुलगी असते, बायको असते, समोर सगळे वराणी मंडळी तल्लीन झालेले असतात. पण हे समजून घेतलं पाहिजे, खऱ्या अर्थाने आपल्याला उपदेश लग्नाच्या बोहल्यावर आहे. आता सावध सावधान समयो साधा समीपै असे वाग्वादात न करा परार्ध घटिका संपूर्ण झाली असे पावे सद्गुरुचे पदांभुज धरा वाचण्यातलं एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. सावधान म्हटल्याबरोबर लग्नाच्या मंडपातून पळून गेले ते पुन्हा घरी आलेच नाही. सावधान एकदाच ऐकलं आपण, सात वेळा मंगलाष्टकात सावधान ऐकतो पण सावधानवर जोर असतो. मंगलाष्टक म्हणणाऱ्याचा सावधानवर किती जोर असतो? सगळ्या शब्दांपेक्षा जास्त असतो. पण एवढं सावध करून सुद्धा आपण सावध का होत नाही हे मात्र अजून मला गणित कळलेलं नाही. संत वाङ्मयामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Oh,
सगळ्यांना आपल्या सगळ्यांना सावध करता. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माच्या. आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं, आठवीना पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे. देवाला वचन दिलं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, स्वप्नात दिलेलं वचन वास्तवात खरं करून दाखवलेली माणसं या मातीतली आहे. राजा हरिश्चंद्र स्वप्नात वचन दिलं होतं, विश्वामित्राला दान दिलं होतं राज्य, वास्तवामध्ये खरं करून दाखवलं की नाही? प्रभू रामचंद्र ज्यांचा नवमीला आपण उत्सव साजरा केला, आईला दोन वर वडिलांनी दिले होते, वडिलांना वचनातून मुक्त करण्याकरिता आणि आईला दिलेले दोन वर पूर्ण करण्याकरिता सुवर्ण जडित असणारं अयोध्येचं सिंहासन, त्या सिंहासनाचा प्रभूंनी त्याग केला आणि वनाचा मार्ग पत्करला. प्रभूला अडवण्याकरिता अनेक मंडळी आली, सगळ्यात पहिल्यांदा जन्म देणारी त्यांची जन्मदाती आई आली आणि रामाला सांगते, रामा अरे माझ्या श्री रामा, नको जाऊ बाळा वना, मजलाला प्रेम पाना, कवना पाजू राघवा. रामा मला प्रेमाचा पाना आलेला आहे राजा, तू जर वनामध्ये गेला तर हा प्रेमाचा पाना मी कुणाला पाजू रे बाळा. बाळ माझा की विलवानी, कुठे पिसिल बाळा पाणी, कसा गोपला कैवल्य दाणी, परतोनी रे श्रीरामा. तुझी पावलं सुकुमार आहे, तुझ्या पावलाला खडा टोचलेला माहित नाहीये. तुला जर वनामध्ये गेला आणि तिथं जर तहान लागली तर तुला पाणी कोण देईल रे रामा? जन्म देणारी एक आई रामाला त्याच्या ध्येयापासून परावृत्त करते आहे, परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे ज्या रामरायाला कळालं होतं. आणि एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी असं ज्याचं जीवन चरित्र होत, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दामिन नामा म्हणे, याकरिता ज्याचा अवतार होता त्या प्रभूंनी आईचं समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळे अयोध्येतले रामावर प्रेम करणारी मंडळी पुढे आली, रामरायाला विनव लागली, राम प्रभू नका जाऊ वनामध्ये. प्रभूने त्यांचंही ऐकलं नाही. वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदान, भाषा नाही पाझरती. प्रभू ज्या वेळेला वनाला निघाले त्यावेळेला चार पायाच्या गायी आल्या आणि चार पायाच्या गायी प्रभूचे पाय चाटून रडू लागले. अश्व म्हणजे घोडे आले, गज म्हणजे हत्ती आले आणि प्रभूला जाण्यापासून परावृत्त करू लागले. प्रभूने त्या मुख्या प्राण्यांचं सुद्धा ऐकलं नाही. नवे नवे अयोध्येतल्या माणसं आले आणि ते काय करू लागले बघा. तोईच्या तटा जीवन, जे वितळ मळती मिन, तैसे अयोध्येचे जन, रामाविन तळ मळती. पाण्याच्या बाहेर मासोळी काढून टाकावी, जिचं जीवनच पाणी आहे तिला पाण्याच्या बाहेर काढून टाकल्याच्या नंतर जशी यांगावली अंगावर यांगावली अंगाव यांगावली अंगा तळमळत असते कुठपर्यंत तिचा जीव अनंतात विलीन होईपर्यंत, तसे अयोध्यावासी प्रभू रामचंद्राकरिता तळमळ लागले. तोच राम तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांता शिकामू विषयावरी. कबीरजी असं म्हणतात, मन मे राम हे तन मे श्याम हे, मन मे राम हे तन मे श्याम हे, मेरे मन मंदिर में भगवान है. शरीरामध्येच त्या परमात्म्याचं वास्तव्य. कबीरजी एका ठिकाणी असं म्हणतात, मोको काढूने मै तो तेरे पास, नामय मंदिर में नामय मस्जिद में नामय चर्च में नामय गुरुद्वार में, मोको काढूने मै तो तेरे पास. हे नरा आत
तो बघ जरा जीव हा खरा नवे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. अंतर्मुखून आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचं दर्शन घडवण्याचं काम संत करत असतात, गुरु करत असतात. म्हणून महाराज गुरुदेवाला वंदन करतात. आता गुरुराया दंडवत जस पृथ्वी निधाने भरली आहे परी पायारे विन प्राप्ती नोहे तैसा आत्मा स्वयंसिद्ध आहे गुरु कृपाला आहेच प्राप्ती. जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे पण ते पाणी जर शोधायचं असेल तर कुणातरी पायाळ माणसाला जाऊन विचारावं लागतं. डायरेक्ट आपण आपल्या शेतात जाऊन वीर खोदत नाही, बोर घेत नाही, कुणातरी पायाला आपण विचारतो. संत म्हणतात पायांच्या गुणे पडिले ठाऊक जगा कुंडलिके दाखविले. परमात्मा हे निधान भक्त कुंडलिकाने संपूर्ण विश्वाला दाखवून दिलं. कुंडलिक रायाला पायाळू म्हटलेलं आहे. गुरुदेव काय करतात जीवनाच्या प्रवासामध्ये? गुरु तर अनेक आहेत महाराज. बोट भरायला शिकवणारे गुरुच आहेत, गुरुचे अनंत प्रकार आहेत. पण समर्थ रामदास स्वामीने जे गुरुचं वर्णन केलं, माता आणि पिता हेही गुरुची तत्वता. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय आपल्या परंपरेमध्ये आपल्या आईला आणि वडिलांना हे पहिल्या क्रमांकाचं गुरु म्हटलेलं आहे आणि ते खरं सुद्धा आहे. महाराज मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव ही आपली भारतीय परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे. इथं पहिल्या क्रमांकाचं देवाचं स्थान हे आईला दिलेलं आहे. जननी जन्म भूमिश स्वर्गादपी करियसी, जन्म देणारी आई आणि ज्या ठिकाणी जन्म झाला हे स्वर्गापेक्षाही प्रिय असतं माणसाला. म्हणून सोन्याची लंका प्रभूने जिंकली पण त्या लंकेत अडकले नाहीत प्रभू. लंकेचा त्या विभीषणाला राज्याभिषेक करून टाकला आणि प्रभू आपल्या अयोध्येकडे परत आले. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की जीवनाच्या प्रवासामध्ये आईला पहिल्या क्रमांकाचं देवतेचं स्थान आहे, वडिलांना दुसऱ्या क्रमांकाचं देवतेचं स्थान आहे, आचार्य आणि अतिथी ही आपली परंपरा सांगते. ही परंपरा आतापर्यंत ज्यांनी जोपासली, चांगला विचार जर केला तर या महाराष्ट्राच्या मातीला 57 संतांची परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेमध्ये प्रत्येक संताला त्याच्या जीवनामध्ये कुणीतरी दीक्षा दिलेली आहे परमात्म्याची आणि ती दीक्षा देणारा सर्वात मोठा असतो तो म्हणजेच गुरु आहे. गुरु काय करतो तर गुरु या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर गु म्हणजे गुह्य आणि रु म्हणजे रुजवणारा. गुह्य ज्ञान जो रुजवतो त्याला गुरु म्हटलेला आहे. अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतो त्याला गुरु म्हटलेला आहे. रामदास स्वामीने सांगितलं माता आणि पिता हे ही गुरुची तत्वता परी पैद नार पावविता सद्गुरुची वेगळाची. आई वडील हे गुरु आहे, ते आपल्याला जन्म देतील पण पैद तिरा देणारा सद्गुरु मात्र वेगळाच. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला महत्वाचं काम समजून घ्यायचं आहे की सद्गुरु म्हणजे नेमकं काय. ज्ञानोपारायणच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथासारखा सद्गुरु आला. ज्ञानोपाराय त्यांचं वर्णन करत असताना असं म्हणतात ज्ञानदेव मने मी चाले सद्गुरुनी केला कोडे माता हात ठेविला पुढे बीजची वाहिले. झाडं कळतं का? आपण पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहोत, इथं काय कोणी शेती करत नाही पण आपण बाहेरूनच आलेले आहोत बऱ्या पैकी. इथली स्थानिक मंडळी फार कमी असतील किंवा असतीलही. झाडं म्हणजे काय मुलांना तुम्हाला माहित आहे का? भगवे कपडे वाले हो, झाड म्हणजे माहित आहे का? झाड नाही माहित. जरा इकडं सिरियल मध्ये बाबा तुम्हाला माहित आहे काय म्हणतात झाड म्हणजे? पेरायचं झाड. आता या लेकरायला झाड शिकवावं लागेल. ज्ञानोपाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे मी चारे सद्गुरुनी केला कोडे माथा हात ठेवला पुढे बीजची वाहिले. माझ्या गुरुदेवाने माझ्या मस्तकाचं झाड बनवलं आणि अनादिकालाचा जो बीज मंत्र आहे की ज्या बीज मंत्राचा उगम आदिनाथ शंकरापासून आहे. आदिनाथ गुरु Yeah.
हा अभंग चालणार नुसता म्हणण्याचा आहे का? आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षादी दिली, पूर्ण कृपा केली गहिणीनाथ, वैराग्य तापला सप्रेमे निवाला, ठेवा जो लाधला शांती सुख, निर्द्वंद्व आणि शंक विचारिता मही, सुखानंद हृदयी स्थिरावला, विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख एवढी सम्यक अनन्यता, निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे। निवृत्तीनाथाने मस्तकाचं ताळं बनवलं आणि हा जो आदिनाथापासून आलेला मार्ग आहे त्या मार्गाचा उपदेश केला। मला वाटतं या सत्याला किती वर्ष झाली महाराज? 52 वर्ष झाले। 52 वर्षामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं एक कीर्तन रूपी पुष्प आहे। इथं धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येकाने विचार करावा की ज्ञानोबाऱ्या सारख्या महात्म्याला जर गुरु चाड बनवतात तर आपल्या मस्तकाचं चाड कोणी बनवलं का आतापर्यंत? नुसतेच कीर्तन करणं चालू आहे। आपल्याला कुणीतरी असा सांगणारा किंवा ते बी पेरणारा भेटला का? जर भेटला असेल तर आपला मार्ग बरोबर आहे, आणि जर भेटला नसेल आता तरी पुढे प्रसाद देऊनी केले सुखी।
इथं धर्म मंडपामध्ये बसल्या प्रत्येकाने याचा विचार करावा की आपल्या जीवनामध्ये हा प्रसाद मिळाला का। जर मिळाला असेल तर आपला मार्ग बरोबर आहे, आणि जर मिळाला नसेल तर कबीर जी कहते हैं कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया स्वास्थ्य तो करेगा कब। निभुन गेला वारा निभुन गेला शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना। तुम्ही वासुदेव वासुदेव मना न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नि साधन तुम्ही वासुदेव वासुदेव मना। हीच माझी विनवणी जोडून या कर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव मना अनुदिनी। गुरुदेव काय करतात तर अनुदिनी वासुदेव कसा म्हणायचा हे शिकवतात। म्हणून आता गुरुराया दंडवत तुकोबारायने गुरुरायाला दंडवत घातलं, आणि नुसतं दंडवत घातलं नाही तर गुरुरायाच्या चरणावर नतमस्तक झाले। आपलं जे मस्तक आहे ते मस्तक गुरुच्या पायावर ठेवलं आणि गुरुदेवाला विनवणी केली। मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती। आपलं जे मस्तक आहे म्हणजे डोकं हे गुरुच्या चरणी सतत लीन असलं पाहिजे, गुरुच्या चरणावर असलं पाहिजे। आणि महाराज गुरुच्या चरणावर लीन जर मस्तक असेल तर आपल्या हातातून किती अद्वितीय कार्य होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कैवल्य साम्राज्य ज्ञानोबारायांचं जीवन चरित्र आहे। निवृत्तीनाथाने हा आदेश किंवा मस्तकावर हात ठेवून हा प्रसाद दिला, त्याचा परिणाम असा झाला की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ या जगाला दिला की जो सोमुखे आपुल्या सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने युद्धभूमीवर जे गीता तत्व अर्जुनाच्या निमित्ताने जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे संसार एवढे थोर हे फेडिले या जगाचे अर्जुनाच्या निमित्ताने निर्माण झालेला ग्रंथ ज्ञानोबारायांच्या कालावधीपर्यंत संस्कृत मध्ये होता।
बहुजन समाजाला तो कळत नव्हता, म्हणून सर्वसामान्य मानवाच्या कल्याणाकरिता ज्ञानोपरायाने त्या संस्कृतामध्ये 56 भाषांचा केला असे गौरव, 56 भाषांचा अंतर्भाव करून 700 श्लोकाला 9033 ओव्यामध्ये शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं केल्याच्या नंतर एवढं केल्यानंतर कोणी शाबासकी देईल का नाही? हा गुरुदेवांनी ज्यावेळेला ज्ञानोबाच्या पाठीवर हात ठेवला शाबासकीचा, ज्ञानोबा या जगाच्या पाठीवर तू एक फार मोठं काम केलं, देहाने जरी तू निघून गेलास तरी हा ग्रंथ जगाला प्रेरणा देत राहील, हा ग्रंथ जगाला दिशा देणार देत राहील. नवे नवे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी, पंढरी ज्ञान होय अज्ञान असे ऐसा वरे या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. एखाद्या अज्ञानी माणसाला वाटलं की मला ज्ञान हवं, तो या ज्ञानाची काल धरे. जो दगडासारखा निगरगट्ट आहे त्याला सुद्धा ज्ञान होण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे. वाचिन जो कोणी जनी त्याची लोटा घेणे. शाबासकीचा हात ठेवला, बस्यादानाच्या अगोदरची ओवी आहे. माऊली म्हणतात गुरु माऊली नाही. त्यानंतर अमृतानुभवासारखं प्रकरण जगाला दिलं. चांगदेव 65-14 वर्ष शरीर केले जतन, बोधेविन सिन वाढविला, नाही गुरु मंत्र नाही उपदेश परमार्थाला दोष लावेला, असं ज्याचं जीवन चरित्र आहे चांगदेव महाराज. या चांगदेव महाराजाला 65 पत्र पाठवलं, त्याचं नाव आहे चांगदेव 65. आणि आपल्या सर्वसामान्य माणसाकरिता हरिपाठ नावाचं प्रकरण दिलं. हे सगळं केल्याच्या नंतर निवृत्तीनाथाने शाबासकी दिली. पण माऊली म्हणतात नाही गुरुदेवा, किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पायी उपन. गुरुदेवा हा तर सर्व तुमचा कृपेचा प्रसाद आहे, इथं मी निमित्त मात्र आहे, पण हे जे काही माझ्या मुखातून स्त्रवलं हा सगळा तुमच्या कृपेचा प्रसाद आहे. गुरु त्याला म्हणतात की जो साधकाला 4 प्रकारच्या कृपा करतो. पहिल्या क्रमांकाची कृपा त्याला दृष्टिकृपा म्हणतात. आपण प्रत्येक मंदिरामध्ये जातो, मंदिराच्या समोरच्या बाजूला पहिल्यांदा आपल्याला ज्या देवतेचं दर्शन घडतं त्याचं नाव आहे कासव. बरोबर आहे? कासव काय करतो? तर कासव हा मनोनिग्रह आणि इंद्रियनिग्रह यामध्ये ट्रेन आहे. तुम्ही व्यवहारिक सत्तेतला कासव बघा, त्याला चाहूल लागली की लगेच तो आपलं डोकं आणि आपले हात आणि मागचे पाय आतमध्ये ओढून घेतो. आणि ज्या वेळेला त्याला कळालं की आता आपण बिंदास वावर करू शकतो, त्यावेळेला तो काय करतो, आपले डोकं बाहेर काढतो, पाय बाहेर काढतो, हातही बाहेर काढतो आणि पोहायला लागतो. कासवाचं जीवन असं आहे महाराज की कासव हा असं म्हणतात सस्तन प्राणी आहे. ज्या वेळेला त्याची आई त्याला जन्माला घालते त्यावेळेला ती आई त्याला सोडून देते पाण्यामध्ये. पाण्यामध्ये सोडून दिल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. आणि आवाज काढल्याच्या नंतर तो आवाज पाण्यामध्ये आईच्या कानावर जातो. मग ती आई इकडून असं डोकं पाण्याच्या वर काढते, इकडून तिचं पिल्लं डोकं वर काढतं. दोघांच्या डोळ्याची दृष्टादृष्ट झाली की कासवाला कासवाचं पोट भरत. देवाच्या दारामध्ये कासव ठेवण्याचं एवढंच प्रयोजन आहे की थकून भागून आलेल्या आध्यात्मिक आदि भौतिक आणि आदिदैविक तापाने होरपळून आलेल्या जीवानं देवाला पाहिल्याच्या नंतर त्याचं पोट भरावं. बरोबर आहे का नाही? हे कासवाकडून आपण शिकतो, याला दृष्टिकृपा म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाची कृपा त्याला शब्द कृपा म्हणतात. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, निवडून काढिले ते हे श्रीहरीचे नाम. आपण स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर जसं धान्य निवडतो, निवडून टाकताना आपण म्हणतो गहू निवडले, तांदूळ निवडले, पण खरं काय निवडतो आपण? खरे आपण त्यातले दगड काढून टाकतो, खरे काढून टाकतो, फलकट असलेला काढून टाकतो आणि म्हणताना मात्र म्हणतो की तांदूळ निवडले, गहू निवडले. या निवडण्याच्या प्रोसेस मध्ये संतांनी सुद्धा एक काम केलं. देवाकडे जाण्याचे हजारो मंत्र आहेत, त्यांनी एकांतामध्ये बसून याचा विचार केला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, 14 विद्या, 64 कला यांनी त्या भगवंताचं नामचिंतन केलं. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले आणि निवडून काढले ते हे श्रीहरीचे नाम. ते नाम त्यांनी जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला. भगवान शिवाने त्या नामाचा जप केला. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव,
ते नाम आतापर्यंत संतांनी संत बीज पलटे नाही, युग गयानंतर हरेक युग मी अवतार धरे संत के संत, संतांनी ते नाम एकापासून दुसऱ्याला, कारण हृदय घातले ही प्रोसेस आहे संत वाङ्मयामध्ये, आणि ते ज्ञान आतापर्यंत जतन करून ठेवलं संत काय करतात तर त्या ज्ञानाचा उपदेश शिष्याला प्रदान करतात. तिसऱ्या क्रमांकाची कृपा आहे त्याला स्पर्श कृपा म्हणतात. माऊली म्हणतात माझ्या मस्तकावर हात ठेवला, तुकोबाऱ्या म्हणतात माझ्याही मस्तकावर हात ठेवला, निळोबाऱ्या म्हणतात माझ्याही मस्तकावर हात ठेवला, याला स्पर्श कृपा म्हणतात. लावून या हात गुरुवारीला माता सांगितली चिंता न करावी. तिसऱ्या क्रमांकाची कृपा स्पर्श कृपा आहे, आणि चौथ्या क्रमांकाची कृपा त्याला संकल्प कृपा म्हणतात. ह्या तीन कृपा झाल्या की मग त्या साधकाने संकल्प करावा. मनाचे संकल्प पावडेन सिद्धी जरी राही बुद्धी त्याच्या पायी. तुम्हाला जर अवघड वाटलं का, आता एक छोटस उदाहरण देतो. महाराज आता सध्या लग्नाचा पिरियड चालू आहे, नवरीचं आणि नवरदेवाचं लग्न लागतं. लग्न लागलं ना लागलं की नवरदेवाची आई मुलीची कोण होते, कोण होते, सासू. नवरदेवाचे वडील मुलीचे कोण होतात, सासरे. नवरदेवाचा भाऊ मुलीचा कोण होतो, दीर. नवरदेवाची बहीण मुलीची कोण होते, फक्त मंगलाष्टक लागण्याचीच गरज आहे. बरोबर आहे का नाही, एका मंगलाष्टकामध्ये ती मुलगी फक्त नवऱ्या मुलाशी नातं जोडते, हे बाकीचे नाते आपोआप जोडल्या जातात. गुरु एकदा मस्तकावर हात ठेवून त्या ज्ञानाचा उपदेश करतात, या सगळ्या कृपा आपोआप होतात होतात. फक्त त्याकरिता गुरुच्या चरणावर मस्तक ठेवलं पाहिजे आणि गुरुला सातत्यानं विनवणी केली पाहिजे. आपल्या स्तुतीला द्यावी मती, तुमचं गुणगान वर्णन करण्याकरिता माझ्या बुद्धीला प्रकाश द्या. नव्हे नव्हे गुरुदेवाच्या सारखा जगाच्या पाठीवर सखा मित्र, जगाच्या पाठीवर दुसरा कुणीच नाही. तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रतिपादन करता. गुरु राया तुझ नाही ऐसा सखा, कृपा करून रंका धरी हाती. गुरुदेवा तुमच्या सारखा सखा मला या त्रिभुवनात दुसरा कोणी दिसत नाहीये. सखा आणि सावत्र याच्यात मध्ये फरक आहे बरं का. सखा मुलगा जर असेल आणि त्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं, 500 किलोमीटर अंतरावर त्याची आई आहे, त्या आईला जर ही बातमी कळाली तर महाराज त्या आईच्या 500 किलोमीटर अंतरावर डोळ्यात पाणी येतं, येतं का नाही. माझा मुलगा सैन्यामध्ये आहे आणि तो जर त्या ठिकाणी धारातीर्थी पडला हे जर मला इथं कळालं, माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही का, कारण सखत्वाचं नातं आहे. व्यवहारामध्ये सख्यत्वाचं नातं जर असेल, आपण प्रेम करतो मनापासून करतो का वरून वरून करतो सख्यावर,
सख्या मुलावर आपण प्रेम करतो, वरून करतो का मनापासून करतो? बाबा मनापासून करतो. सख्या पतीवर आपण प्रेम मनापासून करतो का वरून करतो? सख्या मुलावर, सख्या मुलीवर हे जसं प्रेम मनापासून करतो तसं ईश्वरावर आपण प्रेम मनापासून करतो का? ईश्वरावर ज्या वेळेला आपण मनापासून प्रेम करू त्यावेळेला तो लांब राहणार नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घुंगडी पांघरू हरी. मी आणि तो वेगळा नाहीये, तो आणि मी एकच आहे. हा त्रिकालावादी सिद्धांत आहे परमार्थातला. गीता नावाच्या शास्त्रामध्ये जीव हा माझा अंश आहे असं भगवान परमात्मा सांगतात. मग जर त्याचा अंश आहे तर ती तो आणि आपण वेगळा कसा असणार? नाही ना महाराज, तो आणि मी एकच आहे. पण ही भूमिका कळून देण्याचं काम गुरुदेव करत असतात. म्हणून गुरुराया तुझं नाही आईचा सखा, कृपा करून रंका धरी हाती. कल्पना करा, ज्याच्या बायकोच्या पायामध्ये काटा मोडला, तो काटा काढण्याकरता पंढरपूरचा मालक आपली स्वतःची वीट सोडून पळत आला. आला का नाही? तुकोबायाच्या आवलीच्या पायामध्ये काटा मोडला. तर काय करत होती आवली? तुकोबाया भजन करण्याकरता गेले होते आणि आवली त्यांची भाकर घेऊन मागून निघाली होती. आता ते तीन डोंगराकडे जायचे, बामचंद्र, घोरावडा आणि भंडारा. ती काय करायची बिचारी? आता त्याचं देहू पासून जर आपण पाहिलं तर दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर अंतर आहे. आता एवढ्या लांब फिरायचं, एवढं फिरल्यानंतर किती शीन होईल महाराज? मग ती एक काम करायची, त्या तीन डोंगराला जाणारे तीन रस्ते होते, त्या रस्त्याला कान लावायचं. महाराज तो रस्ता विठ्ठलाचं भजन करत असायचा, बरोबर आहे का नाही? ज्या रस्त्यानं तुकोबारांची पावलं गेली तो रस्ता दिवसभर भजन करत असायचा. कल्पना करा. आणि मग ती त्या रस्त्यानं डायरेक्ट जायची. जाताना एक दिवसचा प्रसंग, तिच्या पायामध्ये काटा मोडला आणि तिच्या डोक्यावर असणारं टोपलं असं खाले पडलं. काखेमध्ये असणारी पाण्याची चरवी खाले पडली तेवढ्यामध्ये काटा मोडलं, ती पडलं तेवढ्यामध्ये पंढरपूरचं पळत आलं. पाणी सांडू दिलं नाही एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या उंच डोंगरावर. माझा तुकोबा जर पाणी सांडलं तर त्याला दिवसभर तहान येणार, व्याकुळ व्हावं लागेल. म्हणून पंढरपूरचा मालक आला महाराज. पण ही जी बाई होती ही एकनिष्ठ होती, पण देवाचा मात्र तिला लय तिरस्कार होता. विठोबा म्हटलं की तिच्या थळपायाच्या मस्तकात जायची, शिवा द्यायची की त्याला, वेळ लावला म्हणायची माझ्या नवऱ्याला तुवा. वेडा करून टाकलं त्याला, प्रपंच कळत नाही, लेकरं बाळक कळत नाही, घरदार कळत नाही, नुसता वेड्यासारखा बंबळी फिरतो असं त्या देवाला ती सारखं शिवा द्यायची. मग देवाला हे जाणीव होती त्याची. देवाने लगेच एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि पहिल्यांदा ती टोपली खाली ठेवली, आवलीच्या हाताला धरला आणि सांगितलं, ताई उठा, मी आलोय, काळजी करू नका. काय झालं तुम्हाला? काय नाही रे म्हणे बाळा, तुकोबारायांच्या भाकर घेऊन चालले, माझ्या पायात फार मोठा काटा मोडला रे, काळजी करू नका म्हणे, बसा खाली. भगवान परमात्म्याने आपल्या तोंडामध्ये बोट घातलं आणि जिथं तो काटा लागला होता ना तिथं आपलं असं बोट लावलं. तो म्हणला, आई काळजी करू नका, आतापर्यंत मी बऱ्याच जणांचे काटे काढले, तुमचा माझ्यासाठी किरकोळ आहे. आणि मग भगवंताने तिच्या पायातला असा काही काटा काढला की तिला कळालं सुद्धा नाही, रक्ताची चिरकांडी उडाली. भगवंताने आपल्या कमरेला असणारा जो पितांबर होता त्याचा पदर फाडला आणि आवलीच्या पायाला बांधला आणि सांगितलं, माई जा आता ह्या भाकरी घेऊन. आवलीनं ती टोपलं घेतलं, काखेमध्ये कळशी घेतली आणि दोन पावलं पुढे गाडी, तेवढ्यात तिला वाटलं, अरे माझ्या वाट्याला धावून आलेला, मला मदत करण्याकरिता आलेला, याला विचारावं तरी कोण आहे? त्याला विचारलं, बाळा नाव काय तुझं? ते म्हणे, माझं नाव विठ्या महारे. विठ्या म्हटलं तिने काठी हातात घेतली, धावत लागली, तेवढ्या मध्ये मुक्त झाला. आवली तुकोबाराजवळ आली, भाकरीचं टोपलं खाली ठेवलं, पाण्यानं भरलेली चरवी खाली ठेवली आणि तेवढ्यामध्ये तुकोबाचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. पांडुरंगाच्या पितांबराचा कलर तुकोबारांना माहीत असावा म्हणून तुकोबारा म्हटले, आवले आज उशीर केला ग. तेव्हा आवली म्हणते, अहो मध्ये माझ्या पायात काटा मोडला, पण एक गुराखी आला म्हणे विठ्या नावाचा,
आणि त्याने माझ्या पायातला काटा काढला, एवढंच नाही तर त्यानं त्याचा पदर फाडला आणि माझ्या पायाला बांधला म्हणे. बघा ना, खूप बऱ्या रडू लागले. देवा, आवलीला सांगितलं, आवली अगं तो विठा नव्हता ग, रात्रंदिवस मी त्याचं भजन करतो, तो माझा आराध्य देवत पांडुरंग परमात्मा होता. आवली तू कसं नाही ओळखलं त्याला? अगं जगाचा ब्रह्मांडाचा तो मालक आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या हातात आहे. यश श्री अवतारे ज्ञान भक्त्याने वैराग्याने तो परिपूर्ण आहे आणि त्याच्या सत्तेनं वेद बोलतात. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरणालो आवले. अगं माशा अगोदर माझ्या पांडुरंगाने तुला दर्शन दिलं, भाग्यवान आहेस तू, तुझ्या भाग्याला पारावर नाही आवले. आणि मग मात्र आवलीला कळून चुकलं की माझा पती किती श्रेष्ठतम दर्जाची भक्ती करतो. भक्ती असावी तुकोबासारखी असावी, भक्ती असावी ज्ञानोबासारखी असावी, भक्ती असावी चोखोबासारखी असावी, भक्ती असावी मीराबाई सारखी असावी, भक्ती असावी सावतोबासारखी असावी. किती उदाहरणं सांगावी तुम्हाला. महाराज, या सगळ्या लोकांनी देवाला सख्यत्वाचं नातं याच्याशी जोडलं, कारण का त्यांच्या जीवनात समर्थ गुरु भेटले. म्हणून गुरुराया तुझ नाही ऐसा सखा, कृपा करून निरंका धरियाते. कल्पना करा, ज्याला प्रत्यक्ष जगाचा ब्रह्मांडाचा मालक नेण्याकरिता येतो तो स्वतःला रंक म्हणतो. तुकोबाराई रंक होते. अहो, त्यांचा विरोध करणाऱ्या रामेश्वर भट्टाने एका तराजू मध्ये तुकोबाराला ठेवलं आणि एका तराजू मध्ये ब्रह्म ठेवलं. दोघांचं पारडं सारखं भरलं. महाराज, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आणि आयुष्यभर ज्यांनी विरोध केला त्या रामेश्वराने तुकोबारायच्या मस्तकावर चरणावर मस्तक ठेवलं. महाराज, एवढा अधिकार संपन्न तुकोबाराय. आता हा जो परमात्मा आहे, ज्या संतांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून त्याचं नाम चिंतन केलं, एकदा आपल्याही हाताने टाळी आणि मुखाने भजन.